प्रदूषणाबाबत तक्रार करण्यासाठी ठाणे महापालिकेनं सुरू केलेल्या हेल्पलाईनकडे ठाणेकरांनी अक्षरशः पाठ फिरवली असल्याचं उघड झालंय. प्रदूषणाबाबत दिवसाला केवळ एकच तक्रार येत असून गेल्या 21 दिवसात ठाणे महापालिकेच्या हेल्पलाईनवर केवळ 21 तक्रारी प्राप्त झाल्यात. गेल्या काही दिवसात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील घसरला असल्याचं उघड झालंय. मुंबईपाठोपाठ ठाणे शहरातही हवेचं प्रदूषण काही प्रमाणात वाढलंय. ते प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं नागरिकांना प्रदूषणाबाबत तक्रार करता यावी यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. 8657887101 या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नागरिकांना नोंदवता येणार आहे. मात्र त्या हेल्पलाईनकडे चक्क ठाणेकरांनी पाठ फिरवली आहे. 21 दिवसात अवघ्या 21 तक्रारी नोंदवल्या गेल्या असून त्या सर्व 21 तक्रारींचा निपटारा लावण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. सरासरी दिवसाला एक तक्रार नोंदवली जात असल्यानं या हेल्पलाईनला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं स्पष्ट दिसतंय. हा अल्प प्रतिसाद नेमका ठाणेकर नागरिकांकडून कशामुळे मिळतोय याची चाचपणी आता पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाण्याची हवा देखील माध्यम प्रदूषित असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील घसरला असल्याचं उघड झालंय. ठाण्यात हवेच्या प्रदूषणात वाढ होत असून सध्याच्या हवेचा निर्देशांक 134 पोहोचला असल्याची नोंद प्रदूषण विभागानं केली आहे. दिवाळीत वाढलेली प्रदूषण काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कमी झाले. मात्र पुन्हा ठाण्याची हवा बिघडली असून पालिकेची कारवाईची मोहीम देखील थंडावली आहे. विशेष करून उपवन परिसरात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 178 एवढा नोंदवण्यात आल्यानं प्रदूषण विभागानं आश्चर्य व्यक्त केलंय. या भागात जास्त हवा का बिघडली याचा अभ्यास केला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान घोडबंदर येथील हवेची गुणवत्ता 101 तर दिनहात नाका परिसरात 124 एवढा एअर इंडेक्स नोंदवण्यात आला आहे.